ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मनोज जरंगे पाटील यांच्याशी थेट भेट। चंदगड विधानसभा प्रमुख शिवाजीराव पाटील उपोषण स्थळी। मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरंगे पाटील यांनी सुरू केलेले आंदोलन संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहेत। संपूर्ण महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातही कोवाड, पाटणे फाटा, चंदगड, देवरवाडी, शिनोळीसह प्रत्येक गावात कॅन्डल मार्च व रास्ता रोको साखळी उपोषण मराठा बांधव रस्त्यावर उतरले आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी चंदगड विधानसभा प्रमुख भाजपा नेते शिवाजीराव पाटील यांनी आंतरवाली सराटे येथील उपोषण स्थळाला भेट दिली। ते म्हणाले, सकल मराठा समाजाने 5-6 वर्षापूर्वी राज्यभर लाखोंचे मुकमोर्चे काढले होते, त्यानंतर शासनाने देऊ केलेलं आरक्षण न्यायालयात टिकलं नाही। आता तरी कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळावं यासाठी सुरू झालेले जन आंदोलन निर्णायक टप्प्यावर आलं आहे। येत्या 1-2 दिवसात आरक्षण विषय मार्गी लागेल असे शिवाजीराव पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं व जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला। महानकर न्यूज साठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।